टाइम बघते मी काय आहे. अक्कड़ वक्कड़ बम्बे वो 80-90 पूरे 100-100 से निकला धागा, चोर निकल के भागा. चोर निकल के भागा म्हणजे मम्मा चोर आहे. मला पण मम्मा चोर पाहिजे, म्हणजे चोर म्हणजे जेवण ना मल्याळम मध्ये. हा तर आता मी चोर खाणार. चोर म्हणजे भात. काय बनवलंयस मग जेवणामध्ये? भाजी. तर अक्कड बक्कड बंबे का सुरू केलं आपण? मुंबईला जाणार आहोत. नाही, कारण ज्याच्यावरती येईल तो आज व्लॉगला नमस्कार मंडळी बोलून सुरू करणार. म्हणजे मम्मा करेल. नमस्कार मंडळी, मी अनाय कोली. पुन्हा एकदा तुमचं करते आपलं मराठी युट्यूब चॅनल वन कंजी करवटी. मी कुठे बघा, ब्लॉगला स्टार्ट करते की मस्ती करते? उतर, पडेल ते. आणि जेवण पण आलेलं आहे. दुपारचे 2:15 वाजलेत, म्हणजे व्हिडिओ वगैरे अपलोड करून आपलं जेवण आलेलं आहे. हे माझ्यासाठी आहे मा. आणि जेवणामध्ये तुम्ही बघताय कसली मिक्स भाजी आहे, फ्लावरची आणि बीटरूट वाटणची. वाटण म्हणजे सगळं बेडीसोप, अद्रक, लसूण, मिरची, अद्रक सगळं वाटण करायला भाजी. अच्छा, वाटणाची भाजी आहे, काहीतरी नवीनच आहे. आणि त्याच्यासोबत बीटरूट चपाटी पण आहे, है ना? तर आज काय करणार आहो अनया? आज माझं तर एग्जाम आहे आणि डॅडी बघायला चालत पकट. तुला माहिती आहे? तर मंडळी, आपला मित्र आहे रितेश. त्याच्यासोबत भरपूर सारे अँगलर मित्र गेले होते काशा देवावरती मासे पकडायला, रॉड फिशिंग करायला. आणि त्यांना मोठा पाकाड भेटलाय, म्हणजे 5-6 किलोचा पाकाड भेटलाय. आणि त्याच्यामधलीच पाकटाची जी तुकडी आहे ती मला घेण्यासाठी आपल्या मित्रांनी दिगोड्यामध्ये बोलवलंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार मी तिकडे जाणार. आणि जो पाकाड मासा जर त्यांनी कापला नसेल तर तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार. आणि त्याच्यानंतर ज्या माशाची जी तुकडी देणार आहे आपल्याला ती घेऊन परत येणार आहे. व्हिडिओमध्ये आपण बाईकचा प्रवास करणार आहे. खूप दिवस झाले आपली हार्ली डेव्हिडसन खालीच उभी आहे, तिला चालू नाही केली. तिला चालू वगैरे करून आपण बेलापूरवरनं दिगोड्याला जाणार. तर सर्वप्रथम आपला जो जेवण आहे ओमानी काहीतरी नवीन वाटण वगैरे करून केलेला आहे तो खाऊन घेऊया आणि मग आपल्या बाईकवरती भेटूया. तर मंडळी, हेल्मेटला कॅमेरा वगैरे सेट करून आता बसलोय आपल्या बाईकवर. आणि 26 जानेवारीला लास्ट आपण आपली बाईक सुरू केली होती आणि आज आहे 22, म्हणजे ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर आपली बाईक सुरू करतोय. तर होईल का नाही माहिती नाही, बघूया. लेट्स गिव अ ट्राय. फर्स्ट अटेम्प्ट फेल, दुसरा पण फेल. गेली बॅटरी, गेली बहुतेक बॅटरी. उतरली आता, धक्का स्टार्ट झाली तर झाली. गणपती बाप्पा मोरया. तर बाईक काय स्टार्ट होत नाही. आपला मित्र आलाय शुभम, टोचन देणार, बघूया जोरात. हा अजून फास्ट. हा हा पेट्रोल आहे. चालो अजून फास्ट, चालो चालो. सोड, हा जाऊ दे, सोड सोड बाजू. हा चल शुभम, थँक्यू. हा खूप मदत केली, फायनली झाली बाईक चालू. चल दोस्त. तर आपल्या शुभम मित्राच्या मदतीने झाली कशी कशी बाईक सुरू. आता जाऊया आपण दिगोड्याला. आपला मित्र आहे ज्याने पाकड मासा पकडलाय त्याला भेटूया. चला, कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला तर मंडळी, 4:45 झालेत आणि पोचलोय आपण दिगोड्याला. आपल्या मित्राला फोन करतोय आणि हीच जागा आहे जिथे मार्केट भरत असतो. हा कुठं आहेस? दादा मी तर घरी आलोय. हा मी मार्केट जवळ आहे, दिगोड्याच्या मार्केट जवळ आहे. हा तर आपला मित्र येतोय ज्याने काल पाकाट पकडलाय, आता त्यालाच भेटवतो तुम्हाला. तर बाईक बंद करू ना, स्टार्ट होईल ना? बंद तर केली, बघू आता स्टार्ट होईल करायची असेल तेव्हा. तर मंडळी आलाय निलेश. निलेश धन्यवाद. आणि कसा पकडला, कसा लगेच आला काशावर? नाही नाही,
टाइम लागला तरी 15-20 मिनिट फाइट करत होता. 15-20 मिनिट फाइट केलं ते पाकटाला काढायला किती किलोचा होता तरी? 6.5 किलोचा. मस्त मस्त. म्हणजे काश्यावरती जाते तर काय नाही, काय भेटतच असते ना? हो, नेहमी जातो तुम्ही काश्यावर? हा. आणि पाकाट गरवलाय मित्रांनी, आणि त्याचसाठी आपल्याला पाकाट देण्यासाठी बोलवलंय, आणि पाकटाचा थोडा भाग आपल्याला दिलाय. बापरे, लय मोठा होतं वाटतं पाकाट. 6.5 किलोचा पाकाट बघताय तुम्ही. मस्त. धन्यवाद, तुझ्यामुळे आज पाकटाच्या किमाचा रेसिपी बघायला भेटेल आपल्या मित्रांना. थँक्यू बोलवण्यासाठी. पहिले वरती गे, लिटर लाईन तोरशील, तशी तोरशील तोरशील लिटर लाईन धर, शेपटी धर, एकाने काटा मारेल, काटा मारेल, काटा मारेल, काटा मारेल. तर निलेश सध्या घाईमध्ये आहे. कुठे चाललं? वेलापूरला. वेलापूरला चाललोय. तिथपर्यंत दिगोडाचा तुम्ही मावरा बघता हो. हे तुम्हीच गरवलेले आहो काय? मार्केटमधनं आणलेत ना? एकरू ताम हे काय नारबा आहे ना? नारबा आणि हाबनूस सर्व प्रकारचे मासे बघायला भेटतो इथे. हे वडा आहे ना? वडे वडे आणि बला. एकरूचा काय भाव आहे तरी? 600 रुपये किलो. आणि तांबीचा 600, आणि त्या नारब्याचा 400, आणि हाबनूस, हाबनूसचा किती आहे? 400. खूप भाव कमी आहे तुमच्या इथं. नाही तर एवढी मार्केट फिरलो आहे, 800 आणि 1000 रुपये भाव असते. आणि या बाजूला चिंबोरी, म्हणजे आज सोमवार आहे, मार्केट एवढं भरणार नाही. कशी दिली मी? 70. किती वाटा करते? वाटा. हां, किती रुपये वाटा? चालेल निलेश, चल मग. अजून किती मोठा मासा काढलास पाकटाशिवाय? दुसरं काय अजून तेवढं नाही मोठं लागलं. आता जस्ट स्टार्ट केलं. आता स्टार्ट केलंस काय? मग जा रत्नागिरी बित्नागिरीला फिरायला. चालेल चालेल, चल. थँक्यू हा, पुन्हा एकदा थँक्यू पाकट मासा दिल्याबद्दल. तर मंडळी, निलेशकडनं मासली घेऊन आता बसलोय गाडीवर. आता गाडी स्टार्ट होईल तर बरी आहे, तो निलेश पण निघून गेलाय. देवा स्टार्ट होऊ दे. हा, झाली झाली. अर्धा टेन्शन गेला, गाडी स्टार्ट झाली म्हणजे. चला आता ज्या कामासाठी आपण आलेलो ती मासली घेतली, आता जाऊया घरी. ते जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. शूटिंग चालू आहे. कोण आहे हिरो? नाही आर्टिस्ट आहे. कोणचा पिक्चर? कोणचा आहे? ऍड आहे. हॅटची शूटिंग चालू आहे. बहुतेक काहीतरी स्टंट वगैरे असणार. सुटबुटवाला हिरो आहे काय? 85 पिक्चर असेल. इथनं उडी मारणार काय? सावलीसाठी आहे. जाम खर्च आहे सावलीला. हाय, हे बघ काय आणलं तुझ्यासाठी, आकाट मासा. तर मंडळी, निलेश आपला थोडा घाईमध्ये होता, आणि आपण कॅमेरा पण हेल्मेटला माउंट केला होता, म्हणून तुम्हाला मासा नीट दाखवला नाही. इथे उमा आहे. आता तुम्हाला पाकट मासा, ज्याची तुकडी दिली आपल्याला, तोच मासा दाखवणार. बापरे, एक साईडचा विंग दिलाय काय? फर्स्ट टाइम बघते मी. काय आहे? पाकट मासा आहे. पाकट ज्याचा किमा बनतो. किमा काटा नाही, काटा असते पण त्याला छोटा छोटा तुकडा. आपण माकलाचा किमा कसा बनवलेला तशा प्रकारे, तशा प्रकारेच किमा बनवू. काटा नसते याला, एक मधला असेल ना? मधला काटा असते. स्टिंगरे, स्टिंगरे माहितीये ना? पाकाट ज्याची शेपटी विषारी असते. हा, तो माणूस मेलेला ना, तो डिस्कवरीवाला, त्याच्याच शेपटी लागून वारलेला तोच पाकाट दिसते तुम्हाला. तर आलोय आता घरी. अनया पण बिझी आहे थोडी, तिची परीक्षा चालू आहे. तर आता जो मासा आणलाय पाकाट तो ठेवूया. आज नाही बनवणार ना? आज उपास ना? हा, बुधवारी करणार सांगते. तो आता मासा आणलाय तो ठेवूया फ्रीज मध्ये. Thank you.
तर मंडळी आलेला आहे गरम गरम चहा अल उत्सव टी. मस्तपैकी आता चहा एन्जॉय करूया. म्हणजे या व्हिडिओमध्ये भरपूर काही करायची इच्छा होती तुम्हाला. जे आपल्या बेलापूरमध्ये सध्या जे वॉल पेंटिंग्स वगैरे चालू आहेत ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न होता माझा. तुम्ही बघितलंच आपली बाईक सुरू नाही झाली आणि बाईक चालू करण्यामध्येच अर्धा पाऊण तास गेला. त्याच्यानंतर मग आपण गेलो दिघोड्याला आणि दिघोड्याचं फिश मार्केट पण आज सोमवार असल्यामुळे जास्त मासली नव्हती. पण जे काही मासली होती ती तुम्हाला दाखवली आणि नीलनी पण आता आपल्याला मासली दिली. ती तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघायला भेटणार पाकड माशाची रेसिपी. तर ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला इथपर्यंत बघितला तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि स्वस्त्यामध्ये मासली पाहिजे असेल तर नक्की दिघोडा मार्केटमध्ये जा. खूप स्वस्त्यामध्ये मला मासली तिथे भेटली म्हणजे बघायला भेटली. तर आपण दिघोड्याचा ओव्हरऑल मार्केट पण एक्सप्लोर करूया. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडला इथपर्यंत बघितला तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन टेक केअर. बाय बाय.